नमस्कार, मी शंकर जगताप। आपल्याला तुरीवर बीज बायगुलाची बीज प्रक्रिया कशी करायची हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो। आणि बायगुलाचे प्रमाण तुरीसाठी 25 ml एवढे घ्यावं लागते। बीज आपण बायगुला औषध लावल्यानंतर 1 घंटा सावलीमध्ये बियाणे वाळू दिल्यानंतर पेरणीसाठी वापरतो। बायगुला वापरण्याचे प्रमुख फायदे, बायगुला वापरण्याने उगवण क्षमता चांगली होते आणि आपले उत्पादनात पण अधिक वाढ होते। जमिनीतील नत्र, स्फुरद, पालास हे झाडांना पुरवण्याचे काम बायगुला हे करते। आता सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती, सगळ्यांनी बीज प्रक्रिया करून घ्यावी। बायला वापर वगैरे असं नको, सगळ्या शेतकऱ्यांना माझी विनंती की सगळ्यांनी बीज प्रक्रिया करून घ्यावी।